वडीगोद्रीमध्ये ओबीसी आंदोलक आता आक्रमक झालेले आहेत. धुळे सोलापूर महामार्गावर ओबीसी आंदोलकांनी रास्ता रोको केलेला आहे. वडीगोद्री इथं लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे. मात्र आता वडीगोद्रीमध्ये ओबीसी आंदोलक आक्रमक झालेले आहेत. धुळे सोलापूर महामार्गावर त्यांनी आता रास्ता रोको देखील केला आहे. जालन्यातल्या वडीगोद्रीतली ही दृश्य आपण पाहतो आहोत. सध्या ओबीसी आंदोलक आक्रमक झालेले आहेत. वडीगोद्रीमध्ये सध्या हाके आणि वाघमारे यांचं उपोषण सुरू आहे. मात्र त्यांच्या समर्थकांनी आणि ओबीसी आंदोलकांनी आक्रमक होत सरकार कोणतीही दखल आपल्या आंदोलनाची घेत नाही हे पाहून आता अखेर रास्ता रोको केलेला आहे. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग हा रोखून धरलेला आहे. आपण पाहतो आहोत पोलीस या आंदोलकांची समजूत काढतायत. सध्या त्यांना बाजूला करण्याचे प्रयत्न करतायत. मात्र आंदोलक आक्रमक आहेत आणि जोरदार घोषणाबाजी देखील करतायत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.